घडला. खुनी थरार पित्याने कुऱ्हाडीचे घाव घालत 36 वर्षीय पुत्राची केली हत्या. पोलिसांनी काही तासातच लावला खुनाचा छडा. आरोपी वडिलास केली अटक. चडगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव बाजार येथे दिनांक 13 मार्चच्या रात्री 36 वर्षीय इस्माचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने जळगाव जामोद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आसलगाव येथे शिवाजी रायपूर या इस्माने स्वतःला जखमी करून मरण पावला आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून त्या इस्माचे स्वतः जखमी होऊन मरण येणे हे अनाकलनीय असल्याने शहानिशा करण्यासाठी ठाणेदार आनंद महाजन हे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाची परिस्थिती पाहता मैतीच्या मानेवर असलेल्या जखमा ह्या स्वतः करणे अशक्य असल्याचा कयास पोलिसांनी लावून आरोपी कोण मारून टाकण्याचे कारण याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवडी मलकापूर यांनी माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. तपास दरम्यान श्वान पथक, फ्रिंग प्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आली. मयतचे जवळचे नातेवाईक, आई वडील यांना विचारपूस करण्यात आली. मयत शिवाजी रायपुरे व त्यांचे वडील प्रल्हाद राजपुरे हे तेव्हाच रात्री कपड्याची थैली घेऊन बाहेर गेले. रात्री जेवणानंतर शिवाजीच्या आईने 11 वाजता दुधाचा ग्लास शिवाजीला देऊन बाजूच्या रूम मध्ये नातवंडासह झोपी गेली. सकाळी झाडू घेण्यासाठी गेले असता शिवाजी रक्ताच्या थारोळ्यात दिसला. आरोपी कोणे माहीत नसल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांचा मयतचे वडील प्रल्हाद रायपुरे वय वर्ष 65 यांच्यावर संशय येत असल्याने त्यास कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. मयत हा नेहमी नशा करून घरच्यांना त्रास देत असल्याने वाद करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तो रूममध्ये झोपलेला असताना रात्री 1 वाजता कुऱ्हाडीने माणेजवळ 5-6 वार करून मुलगा शिवाजी यास ठार मारल्याचे त्याने स्वतः कबूल केले. सदर गुन्ह्याचा उलगडा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवडी, जळगाव जामोद ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, अमोल पंडित, पोलीस उपनिरीक्षक दोडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश येगोका, निलेश पंडित, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांनी केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले हे करीत आहेत. आज रोजी सकाळी 7:15 सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इस्माने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे. माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव येथे पोहोचलो. पळशी सुपोरोडवर एका घरामध्ये इसम नामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे 36 वर्ष वय आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेमध्ये आम्हाला दिसून आला. त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या. त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत, ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या दुखापतच्या जखमा आहेत. त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृत्याची फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकार रुग्णालयात. त्यानंतर मयताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना जी युक्तिपूर्वक माहिती देऊन माननीय एस के श्री सुनील कडासने साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवडी साहेब यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. माननीय उपविभागीय अधिकारी गवडी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पुन्हा तपास सुरू केला आणि साधारण 4 ते 5 तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा पोलीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मयत याच दारू पिण्याचे व्यसन होते, त्या व्यसनातून तो
आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा खून केलेला आहे. या याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत.